माय भूमि न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. गेले 4 दिवसापासून बँकेमधील रेंज गायब झाल्यामुळे ग्राहकांचे प्रचंड हाल झालेत. शिवाय या ठिकाणी अपुरा कर्मचारी वर्ग आणि बँकेत असणारी तोबा गर्दी यामुळे कामकाज ठप्प होताना दिसत आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा सेंट्रल बँक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसापासून बँकेचे कामकाज सुरळीत होत नाही, त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खर्डा सेंट्रल बँकेत 20 ते 25 गावातील लोकांचे व्यवहार चालतात. 30 ते 35 हजार ग्राहक असल्यामुळे बँकेत प्रचंड गर्दी होते. त्यातच अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे ग्राहकांना तासनतास रांगेत ग्राहक उभे राहावे लागतात. महिलांना विशेष सोय नाही, अधिकारी लक्ष देत नाही, तरी राष्ट्रीयकृत बँकेची दुसरी कोणतीही शाखा खर्डा येथे व्हावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच खर्डा सेंट्रल बँकेला टोकन व्यवस्था, रक्कम 10,000 काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, कर्मचारी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणे व बँकेला शिस्त लावणे गरजेचे असल्याचे बोलले जाते. बातमी प्रतिनिधी गणेश जव्हेरी, मायभूमी न्यूज, खर्डा.